आज सातारा येथे बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबाबत जे वादग्रस्त विधान केलं ते अतिशय संतापजनक आहे. त्यांच्या या संतापजनक विधानाने महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का लावलेला आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करून त्याचा अहवाल 2 दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी याबाबतचा लेखी खुलासा हा 48 तासात राज्य महिला आयोगाला कळवावा. आम्ही सकाळी त्यांना मेसेज दिलेला आहे की आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, त्याच्या चौकशीसाठी आपल्याला यावं लागेल. त्याच्यानंतर त्यांचे जे काही दैनंदिन कार्यक्रम होते, पूजापाठ आणि इतर, त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सही घेतली आणि ते झाल्यानंतर ते आता पोलीस स्टेशन साताराकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्या व्हेकलमध्येच आहेत. ते ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतील त्यावेळेस आम्ही त्यांचा एक सविस्तर जवाब नोंदवू आणि त्याच्यानंतर पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू. नक्की त्यांच्यावरती किती गुन्हे आणि कोणकोणती कलमं लावलेले आहेत? त्यांच्यावर सद्यस्थितीमध्ये एकच गुन्हा जो काल दाखल झालेला आहे तो विना परवाना मोर्चा काढल्याच्या अनुषंगानं तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 188, 269, 70 वगैरे ही सेक्शन आहेत. आणि आत्ताच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या 5 सदस्य सातारा शहर पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्यांची देखील तक्रार घेण्याचं काम चालू आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या FIR मध्ये किंवा त्यांच्या तक्रारीमध्ये जे काही कंटेंट आहेत त्याच्या अनुषंगानं सेपरेट गुन्हा दाखल होऊ शकतो.